हाय फ्रेंड्स, मी वैशाली। माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी खूप मनापासून स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आता दिवाळी जवळ येत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवर दिवाळी विशेष फराळांच्या गोडधोड आणि खमंग रेसिपीज तर भरपूर येणार आहेत। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर दिवाळी विशेष असे भरपूर ब्लॉग येणार आहेत। त्यामुळे जर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंजीसाठी लागणारे सारण कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला करंजीचे सारण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू। तर फ्रेंड्स, करंजीचे सारण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा मी चाळणीने छान चाळून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे छोटी वाटी भरून, आणि इथे मी सुका मेवा घेतलेला आहे आणि दोन विलायचीची पावडर करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, करंजीचे सारण बनवण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी, आणि आता या गरम पॅनमध्ये मी एक वाटी घेतलेला बारीक रवा छान खरपूस भाजून घेणार आहे। हा रवा भाजताना आपल्याला एकसारखा रवा हलवत राहायचा आहे, जेणेकरून आपला रवा बुडाला करपणार नाही, त्याचबरोबर आपला रवा एकसारखा भाजला जाईल। त्याचबरोबर फ्रेंड्स, रवा भाजताना आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे, आणि हा रवा तुपामध्ये छान हलका सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना आपल्याला रवा एकसारखा हलवत राहायचा आहे, जेणेकरून आपला रवा बुडाला करपणार नाही। तर अशा प्रकारे तुपामध्ये आपल्याला हा रवा छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, इथे मी रवा छान खरपूस हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे, आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि हा रवा थंड करून घेते। भाजून थंड करून घेतलेला रवा मी एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे, त्याचबरोबर एक वाटी पिठी साखर टाकलेली आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करू शकतो। त्याचबरोबर यामध्ये मी 2 विलायचीची पावडर टाकलेली आहे, आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे। यामध्ये मी काजू बदाम आणि चारोळी टाकलेली आहेत, आणि आता शेवटी यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे। तूप सुद्धा आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे। जेवढं तूप जास्त टाकल तेवढे आपल्या करंजा टेस्टला छान होतील, तुपाचा फ्लेवर आपल्या करंजीला खूप छान येईल, त्यामुळे आपल्याला जेवढं जास्त होईल तेवढं तूप टाकायचं आहे। आणि आता हे सगळे जिन्नस रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव होईपर्यंत। तर आता मी हे सगळे जिन्नस रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊन याचे छान करंजीचे सारण बनवून घेणार आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे इथे मी करंजीसाठी लागणारे सारण तयार करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही करंजीच्या सारणाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा, आणि अशा प्रकारचे सारण या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। चला तर मग फ्रेंड्स, नंतर भेटू अशाच एका रेसिपीसोबत आणि नवीन नवीन ब्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार आणि शुभ दीपावली।